पनवेल तालुक्यातील केळवणे खाडीवर असलेला संरक्षक बंधारा फुटल्याने केळवणे गावात खाडीचे पाणी घुसून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचे वृत्त कळताच भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसीलदार दीपक काकडे यांनी शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त परिसराची पाहणी केली. नुकसानग्रस्त ग्रामस्थांना लवकरात लवकर भरपाई देण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी केले. केळवणे गावालगत असलेल्या खाडीच्या पाण्यापासून गावकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी शासनाच्या वतीने संरक्षक बंधारा बांधण्यात आलाय. हा बंधारा अचानकपणे फुटल्याने खाडीचे पाणी गावात शिरले व सर्वत्र पाणीच पाणी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या परिस्थितीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण छिडभगत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून यावेळी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.